कोरोनाचा प्रसार वेगानं वाढत असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून रेडमेसिव्हिर इंजेक्शनची मागणी होत आहे रेडमेसिव्हिर इंजेक्शन हे मृत्यू वाचू शकत नाही डॉक्टरांनी सल्ला दिला तरच त्याचा वापर करावा असे आवाहन टास्क फोर्स समितीच्या वतीनं गुरुवारी करण्यात आलं रेडमिसिव्हिरचे दुष्परिणामही अधिक आहेत एच आर सी टीचा अनावश्यक वापर टाळावा कोरोनाची लक्षणे जाणवल्यास संबंधितांनी तात्काळ आर टी पी सी आर तपासणी केल्यास संभाव्य धोका टाळता येतो असं मत डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर सोमनाथ मगदूम आणि डॉक्टर आनंद मालानी यांनी व्यक्त केलं जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन रेमडेसिवीरच्या वापराबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी डॉक्टर परमशेट्टी डॉक्टर मगदूम डॉक्टर मालाणी डॉक्टर अविनाश झळके डॉक्टर अमृता दाते डॉक्टर प्रिया प्रभू डॉक्टर नथानिल ससे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे उपस्थित होते रेमडेसिवीर इंजेक्शन जीव वाचवत नाही विषाणूही मारत नाही त्याला स्थिर करण्याचं काम या इंजेक्शनद्वारे केले जाते रेडमिसीवर जादूची कांडी नाही ऑक्सिजन कमी असेल तर त्याचा वापर होत नाही जादा त्रास असल्यास या इंजेक्शनचा वापर केल्यास उपयुक्त ठरतो असं मत डॉक्टर झळके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं रेडमिसीवर इंजेक्शन शंभर टक्के खात्रीशीर नाही त्याचा थोडा उपयोग आहे त्याबाबत अद्यापि संशोधन चालू आहे रुग्णांचे नातेवाईक रेडमिसीवर देण्याचा आग्रह धरतात त्याची गरज आहे की नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या त्याचे मोठे दुष्परिणाम होतात त्यामुळे इंजेक्शनचा वापर करताना काळजी घ्यावी लागते असा सल्ला डॉक्टर मगदूम यांनी दिला कोरोनाची लक्षणे आढळल्यास काही रुग्ण स्वतःहून एच आर सी टीची तपासणी करतात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याच्या सी टी करू नका सध्या एच आर सी टी स्कॅनिंगचा सर्वाधिक वापर केला जातो गरज जा असेल तर डॉक्टर स्कॅनिंग करण्याचा सल्ला देतील त्याशिवाय बरं झाल्यानंतर अठ्ठावीस दिवसांनी एच आर सी टी केली जाते ते किफायतशीर ठरते असं मेजेतील सुप्रसिद्ध डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी सांगितले कोरोनाची किरकोळ लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करा वेळ वाया घालू नका आपल्याकडे किरकोळ लक्षणे असतील तरीही तपासणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे योग्य वेळी व्यक्ती बाधित आढळल्याचे स्पष्ट झाल्यास उपचार करणं सोपे जाते ताप सर्दी खोकला असेल तर तात्काळ फिजिशियनकडून उपचार घ्यावेत डॉक्टरांच्या सल्ल्यानं कोरोनावर मात करता येते तसेच या परिस्थितीत व्यायामावर भर द्यावा असे आवाहन डॉक्टर दाते यांनी केलं आठव्या नवव्या किंवा दहाव्या दिवशी त्रास झाल्यापासून नऊ दिवसाच्या नंतर केलेला असतो किंवा एखादा पेशंट असतो जो खूप क्रिटिकल असतो आणि आता तो व्हेंटिलेटरवर हो आहे बुवा किंवा खूप क्रिटिकल आहे पण त्याला रे आता रेमडेसिवीर दिल्याने कदाचित तो वाचेल असं लोकांची गैरसमजूत आहे तर जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की पहिली जी व्हायरस रेप्लिकेशनची स्टेज आहे तेव्हाच जर आपण दिलं तर त्याचा काही जो फायदा आहे तो मिळतो परंतु असं म्हणणं चुकीचं राहील की बुवा वाँचे आता हा फु खूप सिरियस झालेला आहे पेशंट त्याला रेमडेसिवीर दिलं तरच त्याचा हे जीव वाचणार आहे कारण आता डॉक्टरांनी जसं सांगितलं की लाईफ सेविंग ड्रग्ज जे आहे जसं आता ओ टू इस म्हणजे आपण म्हणतो की ऑक्सिजन देणं हे कोविडच्या पेशंटमध्ये लाईफ सेविंगमध्ये पकडलं जातं तर असे जे लाईफ सेव्हिंग जे आहे प्रूवन लाईफ सेव्हिंग ड्रग्ज म्हणून जे आहे तसं रेमडेसिवीरचं तसं नाही आहे हे आता जसं डॉक्टरांनी सांगितलं हे लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे आम्हाला काय येतं की बा आता पेशंट ब कदाचित दहा दिवस बारा दिवस झालेला ॲडमिट आहे किंवा सिरियस आहे वेंटिलेटरवर आहे म्हणून त्यांना आता रेमडेसिवीर दिलं पाहिजे तर बरेचदा असे असते की या स्टेजमध्ये रेमडेसिवीरचा फायदा पण होणार नाही आणि ते दिल्याने पेशंट वाचेलच म्हणजे लाईफ सेविंग आहे ते असाही नाही आहे फक्त व्हायरसचं रेप्लिकेशन कमी करण्याची जी सुरुवातीची जी स्टेज असते रेप्लिकेशन स्टेज जी आहे तिच्यामध्ये त्याचा थोड्या प्रमाणामध्ये फायदा आहे तर हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे कारण पॅनिकहून लोक हेच कॉल करतात की आमचा पेशंट खूप सिरियस झालेला आहे आम्हाला रेम रेमडेसिवीर पाहिजे तर त्या स्टेजमध्ये रेमडेसिवीरचा फायदा पण नाही आहे आणि लाईफ सेव्हिंग पण त्याला ऍपसरुटली आपल्याला म्हणता येत नाही हे स्टडीजवरनं प्रूव्ह झालेलं आहे आणि